जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। खरं शिवसेनेत अनेक येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांचे प्रवेश देखील आहेत, काही मान्यवरांचे सत्कार आहेत, पण मी बोललो ते सगळं नंतर करूया, कारण आपण खूप वेळ थांबलं असत। उशीर होण्याचं कारण हेच आहे, कारण जसं मी इथे येत होतो, जिथे जिथे मी जात आहे, ज्या ज्या गावात जात आहे, ज्या ज्या मतदारसंघात जात आहे, अनेक लोक मला रस्त्यावर थांबत आहेत, माझं स्वागत करत आहेत, मला सांगत आहेत की आम्ही तुमच्या सोबत आहोत, शिवसेनेसोबत आहोत। आणि हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे। आज इकडे बॅटिंगची सुरुवात या परिसरातल्या सचिन तेंडुलकर आणि सेहवागने केलेली, म्हणजे हिरे साहेब असतील आणि धात्रक साहेब असतील दोघांनी केलेली आहे। आता माझ्यावर बॅटिंगचं प्रेशर वाढलेलं आहे की नक्की बॅटिंग कशी करायची, कारण 6-4 मारून झालेले आहेत। आणि नंतर दानवे साहेब बोलल्यानंतर अर्थात महत्वाच्या विषयाने हात तर सगळ्यांनी घातलेलाच आहे। पण आज या महाराष्ट्रात सर्वत्र फिरत असताना मला एक साधारण जाणवायला लागलेलं आहे की हे सरकार जे बसलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, जे अल्प आयुचं सरकार आहे, आणि तुम्ही लिहून घ्या पुढच्या 2-3 महिन्यात पडणार म्हणजे पडणारच असं सरकार गद्दारांचं, हे थोडे दिवस मजा मारत आहे। पैसे खाणं जोरात सुरू आहे, ओके होणं एकदम जोरात सुरू आहे, पण जिथे जिथे आम्ही जात आहोत तिथे दोन्ही सभेंमध्ये फरक मला जाणवायला लागलेला आहे। आपल्या शिवसेनेच्या सभा जिथे होतात, कार्यक्रम जिथे होतात, कितीही कोणाचाही कार्यक्रम असो, सगळीकडे भरगोच गर्दी होते, सगळीकडे जमलेली लोक असतात, तुफान तिकडचे स्थानिक नागरिक येत असतात, स्वतःहून येत असतात, आणि एक सुद्धा पैशाने आणलेला माणूस नसतो तिथे। आहे का इथे कोण पैशाने आलेलं? आहे का कोण खोकेवालं, धोकेवालं कोण आहे का? नाहीये ना। पण पलीकडचं जर गद्दारांची सभा बघितल्या, अक्षरशः मुख्यमंत्र्यांपासून कोणाचीही सभा बघितल्या, तर खोके अनेक वाटले जातात, पण गर्दी जशी व्हायला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी किंवा एवढ्या मोठ्या पक्षासाठी जे त्यांना वाटतं की एवढी मोठी नोंद घेतली 33 देशांमध्ये, तशी कुठेही गर्दी होत नाही। एका बाजूला सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जे निष्ठावंत राहिले, सोबत राहिले, शिवसेनेवर प्रेम करतात, उद्धव साहेबांवर प्रेम करतात, मला आशीर्वाद देत असतात, हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंवर ज्यांचं प्रेम आहे, शिवसेनेवर ज्यांचा विश्वास आहे, असे नागरिक येतात जिथे पक्षात ते असो किंवा नसो, राजकीय असो किंवा नसो, पण ते शिवसेनेवर प्रेम करतात, ते महाराष्ट्रावर प्रेम करतात, आणि त्यांना हे गलिच्छ राजकारण जे महाराष्ट्रात दिसत आहे ते नाकारलेलं आहे, अशी लोक आपल्या सोबत येत आहेत। पण दुसऱ्या बाजूला जो घोळका असतो साधारण एक गद्दारांचा, तो तात्पुरता घोळका आहे, आणि ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी लोक जाणार कुठे, गायब कुठे होतील, ह्या गद्दारांना कळणार सुद्धा नाही। दोन्ही सभेमध्ये एक साम्य आहे, पण दोन्ही सभेंमध्ये 50 खोके ही घोषणा सगळीकडे ऐकू येते। किती खोके? एकदम 50 खोके, 50 खोके। पत्रकारांनी ऐकून घ्यावं, हे मी नाही बोलत, ते बोलतात। पण दुसरी बाजू अशी आहे की जरी हे साम्य असलं तरी आमच्या सभेंमध्ये पोलिसांना त्यांना आम्ही पकडायला लावत नाही। काल परवाकडेच मी एक बघत होतो, कार्यक्रम होता, मुख्यमंत्र्यांसमोर 50 खोके कुंट्री बोलत होतं, त्यांच्यावर पोलीस पाठवले, सगळे यंत्रणा बिंत्रणा त्याच्यावर दाढी पण टाकले असतील आत्तापर्यंत, आणि त्याला गायब करण्याचा प्रकार झाला असेल, कारण ते घाबरतात। पण तुम्ही एक लक्षात घ्या, गद्दारीला 8 महिने होऊन गेलेले आहेत, जिथे जिथे हे गद्दार जातात तिथे त्यांना पळवलं जातं, अक्षरशः लोक 50 खोके एकदम ओके ओरडतात, हे गद्दार पळायला लागतात, पण अजूनही एका सुद्धा गद्दारांनी हे येऊन जनतेत सांगितलं नाही की आम्ही खोकेना हात लावला नाही। खरं तर आम्ही जेव्हा विधानभवनाच्या पायऱ्यावर उभा होतो, महाविकास आघाडी म्हणून उभे होतो, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे होतो, आम्ही घोषणा देत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा। पण ह्या घोषणा देत असताना काही गद्दार जेव्हा येत होते तेव्हा आम्ही ओरडायला लागलो 50 खोके 50 खोके, तिथून 1-2 गद्दार आम्हाला येऊन विचारतात तुम्हाला पाहिजेत का, तुम्हाला पाहिजेत का। हे असं निर्लज्ज सरकार हे आपल्या राज्यात आता बसलेलं आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे, निर्लज्ज आहे, तात्पुरतं सरकार आहे, गद्दारांचं सरकार आहे। पण आज दुःख या गोष्टीचं आहे की ही सगळी जरी सरकार आपल्या या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बसली असती तरी आज या महाराष्ट्रात एक सुद्धा व्यक्ती असा नाहीये जो सांगू शकतो ठामपणे की हे माझं सरकार आहे। समाजातला एक सुद्धा घटक असा नाही जो सांगू शकतो ठामपणे की हे माझं सरकार आहे।
ना शेतकरी सांगू शकतो हे की माझं सरकार आहे, ना महिला सांगू शकतात की हे माझं सरकार आहे, ना तरुण बेरोजगार किंवा रोजगार तरुण ज्यांना हातात नोकऱ्या आहेत ते सांगू शकतात की माझं सरकार आहे, ना पोलीस सांगू शकतात, ना आय एस किंवा आय पी एस अधिकारी सांगू शकतात की माझं सरकार आहे. कारण हे सरकार जे बसलेलं आहे हे गद्दारांचं सरकार आहे, गद्दार सोडलं तर कोणाचंच सरकार नाहीये. आणि तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आज महाराष्ट्र कुठच्या परिस्थितीतून चाललेला आहे, महाराष्ट्र कसा मागे चाललेला आहे. सुरुवात कुठून करायची, कारण आज प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम होत चाललेलं आहे. जर आपण बघाल तर मुख्यमंत्री गेल्या 6-7 महिन्यामध्ये कमीत कमी 20 वेळा दिल्लीला गेले असतील, 20 वेळा. कधी लपून छपून जातात, कधी उघडपणे जातात. पण हे सगळं जरी झालं तरी अजून एक सुद्धा घोषणा अशी आली नाही की मी मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेलो आणि दिल्लीकडून हे मागून आलो. दिल्लीला आमच्या राज्यातून 6 मोठे उद्योग इथून का दुसरीकडे नेले गेले हा जाब विचारला नाहीये. दिल्लीला आमचे जीएसटीचे पैसे कधी येणार हे विचारलं नाहीये. केंद्र सरकारला केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय होतं आणि का काही दिलं नाही हे विचारलं नाहीये. पण जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत तेव्हा विचारलं माझं काय होणार, माझं काय होणार, माझं काय होणार, माझं काय होणार. नुसतं स्वतःसाठी जाणारा हा कदाचित पहिला मुख्यमंत्री, हे पहिले मुख्यमंत्री असतील, ही व्यक्ती पहिली असेल जे स्वतःसाठी दिल्लीला जातात पण महाराष्ट्रासाठी कधी गेले नाहीत. हा कधी दुसरी बाजूला जर बघितलं तर महाराष्ट्राला दिल्ली समोर झुकवण्याचं काम सुरू आहे पण दिल्ली समोर स्वाभिमानाने उभं राहण्याचं काम कधीही सुरू केलेलं नाहीये. आज मी पत्रकारांकडून ऐकत होतो, बातमी आलेली आहे, आज टीव्ही चॅनल पण चाललेली आहे की आज एक मोठा उद्योग, मला वाटतं 26,000 कोटी एवढे मोठी गुंतवणूक जी आपल्या महाराष्ट्रात येणार होती ती देखील बाजूच्या राज्यामध्ये गेली, मध्य प्रदेशमध्ये गेली. बरोबर बघा तुम्ही रचना कशी चाललेली आहे की एका बाजूला महाराष्ट्रात जे चांगलं सरकार चाललेलं मजबूत सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, मित्रपक्ष असतील, जे जनतेचं सरकार होतं, शेतकऱ्यांचं सरकार होतं, महिलांचं सरकार होतं, तरुणांचं सरकार होतं, सामान्य नागरिकाचं सरकार होतं, ते पाडलं. उद्धव साहेबांच्या पाठीत 40 खंजीर खुपसले, आमच्या पाठीवर 40 वार केले गेले, 40 गद्दार तिथे गेले, 13 गद्दार खासदार घेऊन गेले, तरी देखील या महाराष्ट्रात नवीन काही आणू शकले नाहीत. आज जसं मी सांगितलं हा पहिला उद्योग जो इथून गेला 6-7 उद्योग आहे या महाराष्ट्रातून जाणारा. जिथे जिथे निवडणूक आहे तिथे बरोबर रोजगार आणि उद्योग पाठवले जातात पण महाराष्ट्रासाठी काही केलं जात नाही. उद्योगाचंच बोलायचं झालं तर आपल्याला वेदांता फॉक्सकॉनची कहाणी आठवत असेल, माहिती आहे का किती लोकांना आठवतं वेदांता फॉक्सकॉन, माहिती आहे का किती लोकांना माहिती आहे वेदांता फॉक्सकॉन. हा विषय आम्ही मागच्या जानेवारीपासून घेतलेला, देसाई साहेब असेल, मी असेल, आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करत होतो. वेदांता फॉक्सकॉन 100% आपल्या महाराष्ट्रात येणार होता. आपल्या महाराष्ट्रात तरुण तरुणींसाठी साधारणपणे 1 लाख रोजगार निर्माण करणार होता. 2.5 लाख कोटीची गुंतवणूक होती, 2.5 लाख कोटीची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात या वेदांता फॉक्सकॉन सोबत येणार होती. त्याचसोबत 160 क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या, त्याच आपल्या आजूबाजूच्या MIDC मध्ये सगळीकडे आल्या असत्या. पण सरकार बदललं, सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री बोलायला लागले हाऊसमध्ये, विधान भवनामध्ये. घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना वाटलं की वेदांत फॉक्सकॉन म्हणजे कॉन्ट्रॅक्टर रस्त्याचा, आणि त्यांनी सांगितलं तो वेदांतावाला येणार होता, 4 लाख कोटी घेऊन येणार होता. हे सगळं कहाणी झाल्यानंतर वेदांत फॉक्सकॉन गेलं कुठे, कुठे, गुजरात, बरोबर आहे. एअरबस टाटा गेलं कुठे, बल ट्रक पार्क गेलं कुठे, मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे, सोलर एनर्जी पार्क गेलं कुठे, 40 गद्दार गेले कुठे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे हे मुख्यमंत्री जे आहेत ते नक्की आपले आहेत की गुजरातचे आहेत हेच स्वतःला पण कळलं नाही आणि आपल्याला पण कळलं नाही आहे. खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमध्ये खरे CM कुठचे हे अजून त्या दोघांमध्ये ठरलेलं नाही आहे, आणि मुख्यमंत्री जे पद घेऊन बसलेले आहेत त्यांना अजून हेच कळलं नाही की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री नाही आहेत. गुजरातला काही गेलं म्हणून मला दुःख नाही आहे. ह्या राज्यामध्ये असेल, या देशामध्ये असेल, राज्यामध्ये कुठच्याही जिल्ह्यात कुठची गुंतवणूक आली तर चांगलं आपलं राज्य पुढे चाललेलं आहे. ह्या देशामध्ये कुठच्याही राज्यात बाहेरची परदेशी गुंतवणूक आली, चांगली गोष्ट, आपला देश पुढे चाललेला आहे. पण दुःख ह्या गोष्टीचं होतं, मनाला एवढंच दुःख आहे की जे प्रकल्प आपल्या राज्यात येणार होते, जी गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती, जे रोजगार आपल्या राज्यात वाढणार होते, या तरुण मुला मुलींचे हक्काचे रोजगार जेव्हा दुसऱ्या राज्याला दिले जातात तेही राजकीय अस्थिरतेमुळे आणि गलिच्छ राजकारणामुळे, तेव्हा दुःख होतं आणि तेव्हा राग येतो की मग नक्की काय या महाराष्ट्राने चूक केली. वाटतं की नाही तुम्हाला राग येतो की नाही, दुःख वाटतं की नाही? जसं एका बाजूला आपल्या हातातून
रोजगार दुसरीकडे चालले आहेत. साधारणपणे 3 लाख नोकऱ्या या गेल्या 6 महिन्यात दुसऱ्या राज्यांना दिल्या गेल्या आणि एवढ्या कोटीची गुंतवणूक दुसऱ्या राज्यात दिली गेली आहे. तसंच शेतीकडे जर बघितलं तर आपल्याला आपल्या देशाला आपण कृषी प्रधान देश समजतो, आपल्या राज्यात देखील आपण कृषी प्रधान राज्य आपल्याला स्वतःला समजतो. महत्व असतं आपल्या कृषीच्या खात्याला. शेतकरी इथे सगळे बसले असतील, शेतकरी बांधव माझे आलेत, मामा सगळे आलेत, आलेत ना, हातवरती करून दाखवा. मी तुम्हाला आज सोपा प्रश्न विचारत आहे की आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या आता 2 मिनिटं बसा, तुमचं ऐकून घे, 2 मिनिटं बसा. आजच्या परिस्थितीमध्ये मला तुम्ही सांगा, तुमच्यामधून किती लोकांना वाटतं की तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही शेतकरी बनवणार? वाटतं का कोणाला की शेतीत कोणी यावं पुढच्या पिढीने? तुमच्या मुलांनी शेतीत यावं वाटतं का? कोणी असेल तर मला सांगा. म्हणजे आपल्या मुख्यमंत्री महोदयांची शेती वेगळी, तिथे 2-2 हेलिकॉप्टर जातात, पण तुमची कोणाची शेती अशी आहे का 2 हेलिकॉप्टर उतरणारी गाडी पण? हा महाराष्ट्र बोलतोय. पण आज परिस्थिती ही आहे की एका बाजूला जिथे शेतकऱ्यांना वाटतंय की पुढची पिढी त्यांची शेतीत येऊ नये, तर साहजिक आहे पुढची पिढी येणार कुठे? इंडस्ट्रीमध्ये, उद्योगात, रोजगारासाठी नोकरी शोधत. आता मला तुम्ही सांगा, जर एका बाजूला ह्या सरकारने 5 ते 6 महत्वाचे प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये पळवलेत, दुसऱ्या बाजूला आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना जर वाटत असेल की पुढची पिढी शेतीत येऊ नये, तर तरुणांनी जायचं कुठे? तरुणांनी जायचं कुठे? आणि या शेतकऱ्यांचा दोष नाही की त्यांना वाटतं की पुढची पिढी ह्या शेतीत येऊ नये, कारण गेले 6 महिने जसं आधी पण मी फिरायचो, सरकार असताना पण फिरत होतो आणि आत्ता पण फिरत आहे. जेव्हा सरकार नव्हतं आधी, तेव्हा माझ्याकडे निवेदनं अनेक यायची की आदित्यजी वडिलांना सांगा कर्जमुक्ती आमची करा, आदित्यजी तुम्ही आमची कर्जमुक्ती करा. ती सगळी निवेदनं, उद्धव साहेबांची वचनं, हे सगळं झाल्यानंतर जेव्हा 2019 डिसेंबरमध्ये आपलं सरकार बनलं, तेव्हा पहिला निर्णय उद्धव साहेबांनी घेतला तो कर्जमुक्तीचा होता आणि ते आपण करून दाखवलं. 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज होतं ते कर्जमुक्त झालेत की नाही? ती कर्जमुक्ती पोचली की नाही आपल्यापर्यंत? पोचली ना, कारण पत्रकार पण आहे, टीव्हीवर लाईव्ह चाललेलं आहे. हेच मी सगळीकडे बघत हे चित्र आहे की मी मागच्या महिन्यात पण जेव्हा फिरत होतो, त्याच्या आधीच्या महिन्यात जिथे फिरत होतो, मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, जिथे जिथे मी गेलो, मला सगळे सांगतात की उद्धव साहेबांनी जी आम्हाला कर्जमुक्ती दिली ती आमच्या घरापर्यंत पोचली आणि कुठेही अटी शर्ती नव्हत्या. त्याच्या आधीचं जे सरकार होतं त्याच्यात अटी शर्ती एवढ्या होत्या की ते कर्जमुक्तीपर्यंत पोचेपर्यंतच किती लोक विचारायचे सोडून द्या ना, आता कशाला कर्जमुक्ती पाहिजे, आपण पुढचं घेऊया कर्ज आणि कामाला सुरू करू. पण इथे एका अंगठ्यावर आपण कर्जमुक्ती दिली आणि ती कर्जमुक्ती लोकांपर्यंत पोचली. त्याचसोबत अजितदादांनी जे घोषित केलेलं की 50,000 रुपये जे नियमित परतफेड करतात त्यांना आपण देणार होतो प्रोत्साहन म्हणून, ते आपण कोविडच्या काळात देऊ शकलो नाही, पण मागच्या बजेटमध्ये आपण आणलं होतं, बजेट प्रोव्हिजन केली, पैसे ठेवले त्याच्यासाठी. पण जुलैमध्ये जेव्हा आपलं सरकार पाडलं गेलं त्याच्यानंतर त्याला स्थगिती दिली आणि हे सरकारने त्याच्यावर बसून राहिले, एक सुद्धा पुढे काम केलं नाही. मग 2-3 महिन्यापूर्वी मला तर परत एकदा घोषणा झाली की आता आम्ही 50,000 रुपये देऊ, 50,000 रुपये देऊ. तुम्ही त्यांच्या सभेला जाणार असाल तर खिशात ते 50 रुपये देतात, पण इथे 50,000 रुपयामधून 50 रुपये तरी कोणाच्या हातात आलेत का? आलेत? आलेत? नाही आलेत. म्हणजे स्वतःसाठी 50 खोके घेऊन ठेवलेले त्या लोकांनी, पण शेतकऱ्यांसाठी, यांच्याकडे देण्यासाठी 50,000 रुपये पण नाही आहेत. ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. खरं बघितलं तर गेल्याच वर्षी जुलैपासून जो पाऊस लागला, कुठे अतिवृष्टी होती, कुठे ओला दुष्काळ सारखी परिस्थिती होती, सततचा पाऊस लागलेला, गारपीट होती आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ देखील ह्या महाराष्ट्रामध्ये होता. अनेक शेतांमध्ये मी गेलो, अनेक बांधांवर गेलो, शेतकरी बांधवांशी बोलत होतो, ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या तिथे देखील मी गेलो होतो, त्यांच्या परिवाराशी बोलत होतो. शिवसेनेने अनेक ठिकाणी मदत केली आणि मी बोलणार नाही कुठे कुठे, कारण ही बोलण्याची गोष्ट नाही आहे, ही काही गर्वाची किंवा अभिमानाची गोष्ट नाही आहे, ती आमची संस्कृती देखील नाही की कुठे कुठे मदत केली बोला. काम झालं तरी आम्ही होर्डिंग कधी लावत नाही, कदाचित ह्याच्यात मागे पडतो आम्ही, तरी देखील त्यावेळी पण ह्या सरकारने कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं. आज इथे अनेक शेतकरी बसलेले आहेत, तुम्ही मला सांगा सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत माहिती का तुम्हाला? गद्दार माहितीये, पण बघितलं का त्यांना तुम्ही कधी? तुमच्याकडे आलेत का कधी ते? त्यांच्या पण मतदारसंघात गेलो तेव्हा पण आता मंत्री झाल्यानंतर त्यांना बघितलं नाही कोणी. हे वातावरण आपल्या राज्याचं, म्हणजे उद्योगमंत्र्यांना माहिती नाही, उद्योग आपल्या हातातून निसरून गेला पण उद्योगमंत्र्यांना माहिती नसतं, ते सांगतात जरा मी माहिती घेऊन बोलतो.
कृषी मंत्रीनं विचारलं की नक्की चाललंय काय, शेतातून पळून जातात पण कुठेही शेतात अजून गेलेले नाही आहेत. मुख्यमंत्र्यांना विचारलं की उद्योग आपल्या हातातून निघून गेलेत, सांगतात काय दिल्लीतून आम्हाला मोठा उद्योग देणार आहेत, अजून मोठा उद्योग देणार आहेत, पण महाराष्ट्राला कामधंद्याला लावलेलं नाही, ह्यांनी कुठेही महाराष्ट्राची कामं केली नाही. आज एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षांमुळे महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम सुरू आहे. अहो मी जे सतत बोलत आहे ना खोके खोके, खरंच दुःख ह्या गोष्टीचं होतं की जेवढी उधळपट्टी पैशाची सुरू आहे ह्या सरकारमध्ये, कुठेही सामान्य नागरिकाला फायदा होत नाहीये, पण आमच्या मुंबईमध्ये यांनी 50 कोटी एवढे होर्डिंग किंवा त्याच्याहून जास्ती लावले असतील. ऍडव्हर्टाईजवर सगळ्या घोषणा आहेत, दहीहंडीच्या मंडळांना मी असं करू, तुम्हाला असं करू, तसं करू, तसं करू, घोषणा करतात, पण कुठेही अजून 1 रुपयाचं काम झालेलं नाही किंवा पेपरवर काही काम उतरलं नाही. डॅमॉसमध्ये गेल्यानंतर 28 तासात 40 कोटी खर्च झालाय, पण माझ्या शेतकऱ्यांसाठी यांना देण्यासाठी 50,000 रुपये नाहीत, हे विचार करा, हे आजचं सरकार आहे. नुसतं दुसऱ्यांनी केलेली कामं त्याचं श्रेय घ्यायचं, दुसऱ्यांनी केलेली कामं त्याचं श्रेय लाटायचं, होर्डिंग स्वतःचे लावायचे, चेहरे स्वतःचे लावायचे, पण मुखवटा आमचा घ्यायचा, हे आज महाराष्ट्रात काम सुरू आहे. हिरे साहेब तुम्ही बोललात ते बरोबर आहे, पणजोबांचे फोटो असतील, आजोबांचे फोटो असतील, वडिलांचे फोटो असतील, माझे फोटो असतील, आपले सर्व पूर्ण परिवाराचे फोटो लावतात, हे कारण स्वतःच दाखवायला चेहरा नाहीये, चेहऱ्यावर गद्दारी लिहिली आहे, हे काय चेहरे घेऊन लोकांमध्ये जाणार ते. आज इथे आल्यानंतर देखील मला आठवण होते, जनआशीर्वाद यात्रा सुरू होती, बाहेर धो धो पाऊस पडत होता, आणि त्यावेळी देखील मला काही नागरिकांनी, स्थानिक नागरिकांनी पत्र दिलेलं, निवेदन दिलेलं ह्या पाणी पुरवठा योजनेबद्दल. सरकार आल्यानंतर उद्धव साहेबांनी ते करून दाखवलं, 4 मेला आपण मंजुरी दिलेली आहे, पैसे वितरित केलेले आहेत 4 मे 2022 ला. हे सगळं झाल्यानंतर श्रेय घ्यायला कोणतरी दुसरंच येत आहे, ते ठीक आहे. मुंबईत पण असं होतंय, डबल डेकर बस आम्ही आणतो, उद्घाटन करतात ते. एसटीपीचा कार्यक्रम आम्ही केला, पीएम साहेब आले, आमचं काही म्हणणं नाही, त्यांचा अधिकार आहे, पण मुख्यमंत्री श्रेय घ्यायला पुढे असतात, स्वतःचा फोटो लावायला पुढे असतात. आणि हे वातावरण जे आहे, आम्ही कुठेही काही बोलत नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे की कामं कोणी केलेली आहेत आणि श्रेय कोण घेत आहे. मूळ गोष्ट हीच राहिलेली आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांनी जे काम केलेलं आहे, उद्धव साहेबांनी जो आपल्या सगळ्यांचा जीव वाचवलाय, कोरोना काळात जो जीव वाचवलेला आहे, तो लोकांच्या डोळ्यासमोर आहे, तो लोकांच्या मनात बसलेला आहे, आणि प्रत्येक ठिकाणी मला सांगत आहेत, जिथे जिथे मी जातो तिथे सांगतात की आमचा विश्वास हा उद्धव साहेबांवर पक्का आहे, तो तसाच राहणार. कारण उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, कुठेही खोटं बोलले नाहीत, खोटी आश्वासनं दिली नाहीत, खोट्या घोषणा केल्या नाहीत, पोकळ घोषणा केल्या नाहीत, प्रामाणिक घोषणा केल्या, कामं करून दाखवली, जी जी वचनं दिली ती आपण पूर्ण करून दाखवली. कारण शिवसेनेचं ब्रीद वाक्यच हे आहे की रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय, आणि हेच आपण सगळ्यांना घेऊन पुढे चाललेलो आहोत. आज वातावरण काय आपण या महाराष्ट्रामध्ये, एका बाजूला उद्योगामध्ये मागे चाललं, दुसऱ्या बाजूला शेतकरी त्रस्त आहे, महिलांवर अत्याचार सुरू झालेले आहेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, पण महिलांचा आवाज अजून या मंत्रिमंडळात नाही. आणि तुम्ही लिहून घ्या की हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही म्हणजे नाही त्याच्या आधी हे सरकार कोसळणार. ह्यांच्या मनातच नाही विस्तार करण्याचं, कारण एवढ्या लोकांना त्यांनी आमिष देऊन ठेवले की प्रत्येकाला तुला मंत्रीपद देतो, तुला मंत्रीपद देतो, तुला मंत्रीपद देतो. मंत्री कोणाला तर बनू शकत नाहीत, कारण दिलं तर किती लोकांना देणार, कसं देणार. ज्यांना जेवढ्या लोकांना ह्यांनी वचनं देऊन ठेवलेत मंत्रीपदाची, 4-5 राज्यामध्ये ह्यांना मंत्रिमंडळ बनवायला लागतील तेव्हा ह्यांची वचनं पूर्ण होतील, पण असं होणं शक्य नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये एक भयानक परिस्थिती निर्माण होत आहे, उद्योग क्षेत्रात मागे चाललंय, गुंतवणूकदार बाहेर चाललेले, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले, शेतीमध्ये शेती आपण बघा, कृषीमध्ये देखील शेतकरी त्रस्त आहेत, पण तरी देखील जाती जातीमध्ये वाद निर्माण व्हायला सुरू केलेला आहे, धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचं सुरू केलेलं आहे, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचं सुरू केलेलं आहे, भाषेमध्ये वाद निर्माण करायचं सुरू केलेलं आहे, प्रांतामध्ये वाद निर्माण करायचं सुरू केलेलं आहे. प्रत्येक समाजात त्यांनी वादाची तिणगी टाकलेली आहे, आणि हे धोक्याची घंटा आहे महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधीही अशी नव्हती, महाराष्ट्रांनी गलिच्छ राजकारण बघितलं नव्हतं, महाराष्ट्राने एकजुटीने पुढे जायचा. कारण जर आपण बघितलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये नेहमी उद्योग क्षेत्रात आपण गरुड झेप घेतली होती आणि ते आपण काम करत होतो. आज चित्र भयानक आहे, ते आपल्याला बदलायचं आहे, आणि हे जर चित्र आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला एकजूट दाखवायला लागेल, आपल्याला हिंमत आणि आपली ताकद दाखवायला लागेल. हिम्मत आणि ताकद या गद्दारांमध्ये नाही आहे. सोपं मी जेव्हा चॅलेंज दिलेलं वरळीमधून उभे राहून दाखवा, तेव्हा ते उभे राहू शकले नाहीत. आज मी त्यांना चॅलेंज दिले, मी ठाण्यातून उभं राहून तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला पाडून दाखवतो राजीनामा द्या आणि आमदारकीची निवडणूक लढवा. पण मुळात त्याच्यात हिंमतच नाही, धमकच नाही, ते काय दिल्ली समोर मागणार काय.
आज जर आपल्याला महाराष्ट्रासाठी लढायचं असेल, आज जर आपल्या लोकशाहीसाठी लढायचं असेल, आज जर आपल्याला एकजुटीसाठी लढायचं असेल, आपल्या एकतेसाठी लढायचं असेल, देशाला एकत्र ठेवण्यासाठी लढायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र यायला लागेल, सगळे भेदभाव विसरून आपल्याला एकत्र यायला लागेल. तयार आहात का तुम्ही? कारण आम्ही तर 40 वार पाठीवर घेतले नाहीत आणि या वारावर आम्ही घाबरत नाही. असे अनेक वारे येत जात राहतात, वार अनेक होत राहतात, पण ह्यांच्यावर अजूनही हिंमत नाही की समोरून वार करण्याची, कारण त्यांना माहिती आहे की माझ्यासोबत ही महाराष्ट्राची जनता उभी आहे, ह्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. आणि म्हणून मी सगळीकडे सांगत आहे, ज्यांना ज्यांना गद्दारी करायची त्यांनी 100% करून दाखवाच. शून्यावर जरी गेलो तरी 100 आमदार निवडून दाखवणार म्हणजे दाखवणार, ही ताकद मला या जनतेने दिलेली आहे. तुमचं जे प्रेम आहे, तुमचे जे आशीर्वाद आहेत, आज तुम्ही मला सांभाळून घेत आहात, कारण तुम्हाला माहिती आहे की माझ्या हिंदुवीर सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे, उद्धव साहेबांचं रक्त आहे, आणि हे रक्त कोणामध्ये भेदभाव करत नाही. जी सेवा करतो आम्ही, जी जनतेची सेवा करतो, ती प्रामाणिकपणे करतो आणि समाजसेवा म्हणून करतो, समाजकारण म्हणून करतो. 2.5 वर्षात कधी आम्ही घाणेरडं राजकारण केलं आणि कधी करणार देखील नाही, कारण ही वृत्ती आमची नाही आहे. पण होय, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आणि महाराष्ट्राला या अंधारातून आपल्याला सुवर्ण काळ दाखवायचा पुन्हा एकदा, म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. देण्यासारखं माझ्याकडे काही नाही आता, ना केंद्र सरकार आहे, ना राज्य सरकारमधून काही आहे, ना स्थानिक स्वराज्य संस्था आहे, पण मी तुमच्याकडून घ्यायला आलोय ते म्हणजे प्रेम आणि आशीर्वाद. तुम्ही द्यायला तयार आहात का? देणार का मला? आणि जर देणार असाल तर दोन्ही हात वरती करून मला प्रेम आणि आशीर्वाद द्या. आणि हेच प्रेम आणि आशीर्वाद देत असताना जरा आजूबाजूची ताकद बघा. ही जी ताकद आहे ना, ही उद्याचा महाराष्ट्र सुवर्ण काळ आणणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.